नमस्कार, मी प्रसन्न जोशी. जय महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई पोलीस आयुक्तपद हे महाराष्ट्रातल्या ज्यांना टॉप जॉब्स म्हणू शकतो अशापैकी एक जागा, एक असं पद, एक असं महत्त्व असणारं पद की ज्याची दखल आणि ज्या पदावरच्या कामाची दखल तुम्हाला महाराष्ट्र, मुंबई, देश आणि अनेक वेळा तर आंतरराष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा घ्यावी लागते असं अवधान ज्या पदावरती बसलेल्या व्यक्तीला बाळगावं लागतं ते पद म्हणजे मुंबई पोलीस आयुक्तपद. या पदावर सध्या आहेत दत्तात्रय पडसलगीकर, ज्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि आपल्यासोबत ते आहेत. पडसलगीकर सर, तुमचे स्वागत जय महाराष्ट्राच्या या आमच्या चर्चात्मक कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर. तुम्ही IBMध्ये होता आणि त्याच्यानंतर आता हा एवढा मानाचा भार, कार्यभार तुमच्यावरती आलेला आहे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा, कशाप्रकारे बघता ट्रान्झिशन दिल्ली टू मुंबई? म्हणजे तसं महाराष्ट्राशी तुमचा संबंध आहेच पण तरीसुद्धा. नाही, तुम्ही ट्रान्झिशन म्हणाला पण मी म्हणेन की दोन्ही ऑर्गनायझेशन एकच काम करतात, एक युनिफॉर्ममध्ये करते, एक साध्या कपड्यात. बरोबर. आपल्या सर्वांचं एकच ध्येय असतं की राष्ट्रीय सुरक्षता राहावी व्यवस्थित, आणि त्यासाठी जे युनिफॉर्मचे पोलीस असतात कमिशनरेटमध्ये असो किंवा इतर ठिकाणी, ती फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असते. पण पूर्ण माहिती देणं, वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढणं आणि युनिफॉर्म पोलीसला मदत करणं हे आपल्या इतर एजन्सीजचं काम असतं. तर मी म्हणेन की ऑब्जेक्टिव्ह आपलं एक असल्यामुळे काम एकच आहे. पण असं आधीचे जे डिपार्टमेंटचे एक अशी इतकी वर्ष तुम्ही IBचं एवढं काम बघितलेलं आहे, तर मिस करता IBला? नाही, म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चॅलेंजेस आणि युनिफॉर्ममध्ये मी म्हणेन की एक वेगळाच अनुभव असतो अर्थात, आणि तेच तो मुंबई पोलीस आयुक्तपदासारखा. सर, आता इमिजिएट लगेच बघायचं झालं तर एकीकडे 26/11/8 नुकतीच पूर्ण झाली त्या दुर्दैवी इन्सिडेंटला, आणि आता 31 डिसेंबरसुद्धा येऊ घातलेला आहे. अशावेळी एक मुंबई पोलीस आयुक्तपदाचा भाग म्हणून तुम्ही सुरक्षेकडे कसं बघता? नाही, मुंबई सुरक्षेची जी सुरक्षा आहे आणि मुंबई शहर सुरक्षित ठेवणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे, आणि त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडं उपाययोजना झालेल्या आहेत. आणि 26/11 आपला जो रिस्पॉन्स आहे त्यात खूप बदल आलेला आहे, आणि त्यासाठी राज्य शासनाने आणि पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. आपल्याकडं मुंबई पोलीस पाहायला गेलं तर आंतरिक जी सुरक्षा आहे आणि ती माहिती काढणं हे पोलीस स्टेशन लेवलला आपण जास्ती त्यांना प्राधान्य देऊन एक वेगळी स्कीम तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे रिस्पॉन्ससाठी आपल्याकडं शहरामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम्स तयार झालेल्या आहेत, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अटॅक पोझिशनमधनं काय करावं लागेल हे त्यांचं प्रशिक्षण होतं. आणि त्याचप्रमाणे राज्य शासनाने फोर्स वन ही संघटना तयार केली जी मुंबईत बेस्ड आहे, त्यामुळे रिस्पॉन्स हा ची लेवल आहे त्याची पातळी उच्चावली आहे. आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाने NSGचं इथं एक हब तयार केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जो ॲक्टिव्ह फोर्स आहे आणि ट्रेंड फोर्स आहे तो उपलब्ध आहे, अशी कुठली काही समजा घटना घडली तर त्याला सामोरे जायला. पण सर, याच्यामध्ये एक असे सुद्धा आक्षेप मांडले गेले होते की आपले कोस्टल सुरक्षा, त्याच्याबाबतीत सुद्धा आपण स्पीड बोट्स घेण्याचा प्रयत्न झाला होता, अजूनही आपल्याकडे ते आहेत, किंवा त्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेचा स्वतःच्या सुरक्षेचा भाग होता, म्हणजे दुर्दैवाने ज्या इन्सिडेंटमध्ये आपण करकरेंसारख्या अधिकाऱ्यांना गमावलं, बुलेट प्रूफ जॅकेटचा मुद्दा होता, वेपनरीजचा पण मुद्दा होता, या बाबतीत आपण आता पुरेसं पुढे गेलेलो आहोत? नाही, बरेचसं पुढे गेलेलो आहेत. वेपन झालेले आहेत, बुलेट प्रूफ जॅकेट्स आलेले आहेत, आणि कोस्टल सिक्युरिटीसाठी पेट्रोलिंगचा प्रकार हा आता कोस्टगार्ड आणि नेव्हीबरोबर समन्वय साधून पूर्वीही होतं, पण आता आमच्या रोज वेगवेगळ्या महिन्याभरात एक्सरसाइजेस होतात आणि काही स्कीम्स आहेत, आणि आमचं समन्वय आहे, हॉटलाईन्स आहेत, कंट्रोल रूम्समध्ये आमची माणसं आहेत, त्यामुळे तात्काळ माहिती शेअर करणं, सामोरे जाणं, कुठं काही हाय सीजवर असेल तर त्याची सूचना नेव्ही देते किंवा कोस्टगार्ड देते, जवळपास काही कोस्टच्याजवळ असेल तर आमचे ज्या काही बोटी आहेत त्याही बघतात, आणि ऑनशोअर सुरक्षा पण जी आहे त्यासाठी आम्ही विशेष कारवाई करतो. सर, CCTV हा सध्याचे आपले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा अजेंडा आहे, ते अनेक शहरांमध्ये ते राबवण्याचा प्रयत्न पण होतो आहे, स्थानिक प्रशासनाकडनं त्याला साथ मिळते आहे. मुंबईच्या CCTV नेटवर्कची सध्याची स्थिती कशी आहे आणि हाऊ इज इट हेल्पिंग अस? आता जवळजवळ मुंबईत एक 4,700 म्हणजे जवळजवळ 5,000 CCTV कॅमेरे लागलेले आहेत, पूर्णपणे ते कार्यान्वित आहेत, आणि त्याचा उपयोग मी म्हणेन की मोठ्या प्रमाणात होत आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आता मध्येच काही आपल्याकडं समजा मोर्चे होते तर त्यांच्यावर नियंत्रण एका ठिकाणी ठेवून करणं आता कंट्रोल रूममधनं सहजपणे सोपं झालं, आणि त्यात कुठं काही लक्ष द्यायचं असेल तर जे स्पॉटवर आमचे अधिकारी आहेत त्यांना दिलं जातं.
वाहतुकीसाठी त्याचा मोठा फायदा होतो. आपल्याला लक्षात आलं असेल आणि मध्ये बोललंही गेलं की ई चलान सुरू केलेलं आहे, तर ते सी सी टी व्हीच्या माध्यमातवरच बेस्ट आहेत की लोकं जे वाहतूक नियमाचं उल्लंघन करतात त्यांना त्यांची नंबर प्लेट आणि हे पाहून पुढचं चलान जाऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे स्ट्रीटवरची जी गुन्हेगारी आहे त्याच्यावरही मी म्हणेन लोकं समजा जमत असतील तर ती माहिती लोकच मिळू शकते की गुन्हा घडल्यानंतर कुठला आरोपी पळत असेल सी सी टी व्हीच्या माध्यमातून त्याचा फोटो काढ म्हणजे येणं तो आणि त्याने त्याचा शोध घेणं हे बऱ्याच वेळेस आमच्या काही केसेसमध्ये खूप त्याचा उपयोग झालेला आहे. सर, मुंबई आता अपग्रेड होत चाललेली आहे, मेट्रोसारखा मोठा प्रकल्प आपल्याकडे येतो आणि आता जो मेट्रोची जी फेज सुरू होते ती खूप मधल्या सगळ्या उपनगरांमधून जाणारी आहे आणि ती अंडरग्राऊंड असणार आहे. अंडरग्राऊंड रेल्वे सिस्टीम जगाच्या अनेक भागात आहे, त्याची वेगळ्या सुरक्षेचे मेजर्स आहेत. मुंबई अशी अपग्रेड होत असताना, मेट्रोसारखा प्रकल्प अंडरग्राऊंड सुरू होत असताना त्याच्यासाठी लागणाऱ्या खास प्रकारच्या सुरक्षांसाठी आपण आपला मुंबई फोर्स पोलीस फोर्स तयार आहे. हो, पण ह्यासाठी मेट्रो जेव्हा जी कल्पना झाली तेव्हाच त्याची सेक्युरिटी त्यात इन्कॉर्पोरेट केली गेली होती आणि त्यासाठी काय काय लागणार आहेत, काय काय साधनं लागणार आहेत, कुठला फोर्स लागणार आहे ह्याची सगळी पूर्वयोजना झालेली आहे. त्यामुळे मेट्रोची सुरक्षता व्यवस्थित राखणं ह्यासाठी जी काही आवश्यक त्या गोष्टी होत्या त्या झालेल्या आहेत. म्हणजे कारण इथे मी छोटासा रेफरन्स देईन, जपानमध्ये आणि युरोपमध्ये सुद्धा अशा अंडरग्राऊंड रेल्वेवरती हल्ल्यांचे प्रकार घडले होते आणि ते कॉम्प्लिकेटेड होऊन बसतात कारण तिथून माणसांना काढायचं असतं, विशेषतः गॅससारखा काही हल्ला झाला तर माणसांना पण तुम्हाला. नाही, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा म्हणजे ही योजना आली तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टीत अर्थातच त्या एकत्रित केल्या गेल्या आणि मग आत जाणारे मेट्रो वापरणारे लोक त्यांच्याकडची सामग्री चेक करणं, त्यांना चेक करणं जे आपण दिल्लीत पाहतो तसेच मुंबईतही होईल. सर, आपण रिसेंटली एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणालात की 2017 सायबर सिक्युरिटी आणि सायबर थ्रेट्स हे मोठं चॅलेंज असणारे आव्हान असणार आहे, तो थोडासा विषय एलोबरेट करा. आता आपण पाहिलं की सायबर रिलेटेड बऱ्याच गोष्टी आहेत आणि जसं सर्वसाधारण लोक आपण पाहतो की त्यांना फोन येतात, त्यांचे क्रेडिट कार्ड नंबर्स मागितले जातात, पिन मागितलं जातं, ते देतात, त्यांना वाटतं की काय व्यवस्थित म्हणजे आपल्याला बँकेकडनं चौकशी होते किंवा इतर कुठल्या व्यक्तीकडनं होते. ह्याच्यामुळे ह्या हे जे फ्रॉड होतात आणि ह्यातनं लोकं फसवले जातात हा प्रकार दिवसेंदिवस थोडा थोडा वाढत चाललेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या सिस्टम्स आहेत त्याचे जे सर्व्हर्स आहेत आणि त्याच्या ज्या काही सिस्टम सुरक्षित राहाव्या ह्यासाठी आपल्याला जे काही एक्स्ट्रा म्हणजे लक्ष दिलं पाहिजे ते सुद्धा व्हल्नरेबल असू शकतात. सायबर अटॅक्स अँड सायबर क्राईम अँड सायबर फ्रॉड ह्या गोष्टींकडे आपल्याला या म्हणजे पुढच्या वर्षी लक्ष देणं जास्त गरजेचं. सर, आपला सायबर सिक्युरिटीचा मुद्दा चालू होता, नायजेरियन फ्रॉड सध्या खूप होत आहेत आणि मधल्या काळात तर अनेकदा लक्षात आलं की मुंबईमध्ये सुद्धा अशी माणसं सापडलेली आहेत, त्यांचा नेक्सस सापडलेला आहे, तर त्याला टॅकल करण्यासाठी काही खास उपाययोजना? नाही, जसं आपण म्हणालात तर मध्ये एक मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी असाच एक या फ्रॉड संबंधित एका व्यक्तीला पकडलं आणि त्याच्याकडनं बऱ्याच काही काही गोष्टी मिळाल्या. तर एवढंच आहे की जेव्हा लोकांच्या लक्षात येतं किंवा संशय येतो की असं काही आपल्याला कोणी करत आहेत, त्यांनी समजा तात्काळ कळवलं जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या सायबर सेलला तर मग पुढचा घडणारा गुन्हा आपल्याला रोखता येतो. पण बऱ्याचशा वेळेस एवढ्या लोकांना खरं वाटतं की आपल्याला एवढे पैसे मिळणार आहेत, दुप्पट मिळणार आहेत किंवा कुणी आपल्याला सोडून गेलं, तुमच्या नावाने पैसे केलेले आहेत, थोडं जरा तिचं म्हणजे वेळेवर समजा रिपोर्ट नाही केलं तर मग ते रिट्रीव्ह करणं अवघड जातं कारण पैसे बाहेर पाठवले जातात, ऑनलाईन घेतले जातात वगैरे वगैरे. त्यामुळे तरी पण 1-2 केसेस, 3-4 केसेसमध्ये आपल्याला नक्कीच यश आलं की ते व्यक्ती मिळाले, लोकांकडनं पैसे मिळाले आणि म्हणजे जो काही जो फ्रॉड झाला होता त्याच्यावर आपल्याला म्हणजे कारवाई तरी करता आली. पण लोकांनी त्याच्या म्हणजे मोहात पडता कामा नये, ते झालं आणि वाटलं की आपल्याला पैसे मिळत आहेत तर नक्कीच मग. पण विशेषतः पैसे असे ट्रान्सफर झाले म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जर का ते बँकांमधून डायरेक्ट ट्रान्सफर होतात तर डायरेक्टचं आव्हान जास्त वाढत असेल. हो, रिट्राईव्ह करणं वेळेत समजलं एक क्रेडिट कार्डची समजा पेमेंट असेल तर आपल्याला शक्य झालं त्या तात्काळ वेळेत समजलं तर गेटवेला थांबवता येतं. पण जे सहजपणे ऑनलाईन ट्रान्सफर जे होतात आपण सर ऑनलाईन बद्दल बोलतोय, आपण सायबर सिक्युरिटी बद्दल बोलतोय, आता तर संपूर्ण भारत सरकारच आता लेस कॅश इकॉनॉमीच्या दृष्टीने डिजिटल इकॉनॉमीच्या दृष्टीने पावलं आपण टाकतोय आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ई पेमेंट व्यवस्था आता दुकानांमध्ये भाजीपाल्याकडे पण येऊ लागलेली आहे,
या परिस्थितीमध्ये बदललेली सायबर सुरक्षा, मोबाईल सिक्युरिटीच्या बाबतीतले इशू आणि ज्युरिस्डिक्शन, याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, ज्युरिस्डिक्शनचा मला वाटतं प्रश्न येणार नाही. इन द सेन्स, जिथं गुन्हा घडतो त्यांना दखल घ्यावीच लागेल त्याची. आता आपल्या ज्या सिस्टम्स आहेत ही कॅश पेमेंटच्या ऑनलाईन, त्यांना म्हणजे सक्षम करणं हे महत्त्वाचं आहे, आणि सगळ्या ज्या काही बँका किंवा इतर एजन्सीज आहेत ते करतच आहेत. आणि मी म्हणेन त्यासाठी आम्ही वेळोवेळी लोकांना अवगत करतो की कशाकडे लक्ष दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ज्या स्टँडर्ड सूचना आहेत पिन शेअर करू नका वगैरे वगैरे, ते आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच पोचवतो. आणि मी हे अजून म्हणेन की आमच्याकडचे आता सध्या जे पेमेंट्स आहेत, पोलिसांना जे करावे लागतात, कुठे काही फीज वगैरे भरावे लागतात, त्यासुद्धा आम्ही कॅशलेस करणार आहोत. आमची जी लीड बँक आहे त्यांच्याशी ऑलरेडी चर्चा झालेली आहे. वाटतं 10-15 दिवसात ते सगळं पूर्णपणे होईल. ट्रॅफिकमध्ये आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीससुद्धा आता लेस कॅश, ई कॅश, डिजिटायझेशनकडे अगदी सुरू झालेले आहेत, कारण आम्हालाही ते सोयीस्कर आहे. एक्झॅक्टली सर, याच्यातलाच पुढचा मुद्दा म्हणजे नोटबंदीच्याच अनुषंगाने, म्हणजे डिजिटल इकॉनॉमीचा एक भाग आहे तो नोटबंदीचा, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश सीज होते महाराष्ट्रातसुद्धा मुंबईतसुद्धा, पण ती कॅश मुंबईच्या पोलीस ठाण्यांमध्ये आहे, पण ती काय परत करणं, जी काय कुठल्या ऑथॉरिटीपर्यंत ती घेऊन जाणं, या गोष्टी अजून कमी होत नाहीत? नाही, जी काय ह्या म्हणजे डिमॉनिटायझेशननंतर जी काय कॅश सीज झालेली आहे ती आम्ही लगेच IT डिपार्टमेंटला कळवतो, आणि ते मग ते कॅश घेऊन पुढची कारवाई करतात. जी पूर्वीची कॅश वेगवेगळ्या गुन्ह्यात सीज झाली होती ती त्या जुन्या नोटा आहेत, त्यांना आम्ही शासनाला लिहून परवानगी घेऊन त्या नंतर बँकेत जमा करून आणि कोर्टाच्या परवानगीने परत आपण नवीन नोटा जिथे जिथे झाल्या त्या कोर्टात आपण सादर करू. सर, एक पोलिसांच्या क्षमतेच्या अनुषंगाने, म्हणजे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे वन ऑफ द टॉप फोर्सेस भारतातसुद्धा आणि रेकॉग्नाइज्ड फोर्सेस इन इंटरनॅशनल अरिना एज वेल, पण तरीसुद्धा असं का मधल्या काळात झालेलं आहे की शीना बोरा केस असेल, तुमच्या जो छोटा राजनसारखी केस असेल, या गोष्टी CBI नेऊन गेलेल्या आहेत, द्याव्या लागलेल्या आहेत, असं का आपण हे रोखू का नाही शकलो? नाही, मी म्हणेन की त्याला आपल्याला दुसऱ्या दृष्टीने पाहावं लागेल. बऱ्याचशा केसेसमध्ये जिथं बाहेरचा तपास असतो किंवा बाहेरनं म्हणजे बाहेरच्या देशातनं माहिती मागवायची असते, ती CBIला सहजपणे करता येते, कारण CBI आपली इंटरपोलसाठी नोडल एजन्सी आहे देशात, त्यामुळे त्यांनी तो तपास घेणं आणि पुढचा करणं हे साहजिक आहे, कारण त्यांना ते करणं सोपं जाईल. त्या अनुषंगाने त्या म्हणजे CBIकडे केसेस गेल्या होत्या. सर, याच्यातलाच पुढचा भाग म्हणजे जसा छोटा राजनसारखा एक मोठा ऑपरेटिव्ह, मोठा इंटरनॅशनल माफिया असणारा माणूस हाती आलेला आहे, तर मुंबईच्या अंडरवर्ल्डशी अतिशय मोठा संबंध असणारा, म्हणजे दाऊद हा आपला प्राईम पहिल्यांदा असणारा माणूस, नंबर 1 असेल तर नंबर 2 छोटा राजन होता, त्याच्या अटकेनंतर या गोष्टीला काही जास्त फायदा मिळाला आहे आपल्याला इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत, मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या बाबतीत? नाही नाही, जेव्हा काही किंवा मोठा गुन्हेगार अटक होतो तर नक्कीच त्याच्या संबंधित लोकांवर तर परिणाम होतोच, त्यामुळे जो कोणी गुन्हेगारमध्ये इतर प्रकारचे गुन्हेगार पकडले गेले जे वेगवेगळ्या ठिकाणच्या संघटित गुन्हेगारीमध्ये होते, जसे जेव्हा महत्त्वाचे गुन्हेगार पकडले जातात तर नक्कीच संघटित गुन्हेगारीवर म्हणजे परिणाम होतो, बाकीचे लोक म्हणजे दबून राहतात किंवा पकडले जातात. एक याला छोटासा जोडून प्रश्न की जरी हे मोठे गुंड आज गजाड असले किंवा बाहेर देशाबाहेर गेले असले तरीसुद्धा नवीन तयार होणाऱ्या टोळ्यांचं अजूनही एक्स्टॉर्शनचं काम सुरूच आहे. मधल्या काळात इकडे गोळीबारसुद्धा झाला, अगदी ताजी घटना आहे, त्याच्यामध्ये मारायचं होतं दुसऱ्या कोणाला पण गोळीत अंगरक्षकाला लागली वगैरे अशाही घटना घडलेल्या आहेत. एक्स्टॉर्शनचं प्रमाण म्हणजे काही दोघातिघा व्यक्तीत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीने समजा कळवलं तर पोलीस हे करतील. जी संघटित गुन्हेगारी आहे, ऑर्गनाईज क्राईम नेटवर्क जो आहे आणि जे वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या द्यायचे आणि खंडणी करायचे, तो प्रकार नक्कीच कमी झालेला. सर, आता मुंबईचं आंतरराष्ट्रीय महत्त्व पाहता आणि त्याचा मल्टीफेसेट अशा प्रकारे आपण कल्चरल ॲटमॉस्फिअरमध्ये इथे राहतो आणि याला जोडीला असलेलं आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं आव्हान, IS ऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे भारतामध्ये आधीच होम ग्रोन अशा अनेक संघटना आहेत त्यांचे स्लीपर सेल आहेतच, पण आता IS स्वतःच्या स्टाईलने रॅडिकलाइज करायला लागते, लोन वुल्फ तयार होत आहेत. IS च्या माणसांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची गरज नाही, मी IS चं मटेरियल वाचतो आणि मी डायरेक्ट IS चा समर्थक होतो. या कॉम्प्लिकेटेड रिलिजियस टेररिझमकडे तुम्ही कशाप्रकारे बघता? मी म्हणजे आपल्याला एक त्याची वेगळा अनुभव सांगतो आणि जे सध्या मुंबईत एक प्रकारचं चांगल्या चालू आहे. असं कोणी तरुण व्यक्ती अशी कुठल्या भावनेने कुठं जायला लागली तर आम्हाला खूपदा
त्यांच्या घरातल्याच मंडळींनी कळवलेलं आहे. छान. आणि त्यांनी कळवल्यानंतर आम्ही त्यांची मदत घेऊन त्यांचे शिक्षक, त्यांचे प्रोफेसर्स किंवा समाजातले इतर लोक तेसुद्धा पुढाकार घेऊन त्यांचं मन परावृत्त करायसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. आणि मी म्हणेन हा एक चांगला ट्रेंड आहे की लोक म्हणजे घरातल्याच लोकांना जेव्हा संशय येतो आणि ते सांगतात की त्यांना काहीतरी वाटतं की आपल्या घरातलं मुलगा असो किंवा मुलगी असो कुठल्या वेगळ्या वर्णावर चाललेली आहे, तर त्यांनी सांगणं आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्याचं मन वळवणं ह्यात खूप प्रकारचे अशा इन्सिडेंट्स आलेले आहेत. जुने अधिकारी सांगतात असे वरिष्ठ ह्याच्यातले की एक काळ होता की ज्यावेळी आपल्या सगळ्या कल्चरल सेक्शन्समध्ये आपले खबरे असायचे, इन्फॉर्मर्स असायचे, पण मधल्या काळातल्या अनेक घटना घडामोडींमुळे गेल्या 20 वर्षांमध्ये काही विशिष्ट कम्युनिटीजमधले लोक आपल्याला माहिती देण्या टच जो होता पोलिसांपर्यंतचा तो कमी झाला, तो आता ती गॅप भरून निघते. मी गुन्हेगारी संबंधी माहिती मी म्हणेन कायमची येत राहते, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या माध्यमातून येते, मग ते तो भाग वेगळा. पण जसा तुम्ही म्हणाला की काही तरुण मंडळी समजा कुठं नेटवरनं किंवा इतर माध्यमातनं त्यांचं मन समजा दुसऱ्या ठिकाणी जात असेल, तर ही माहिती त्यांच्या जवळपासच्या लोकांनी देणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. सर, ज्या मुंबई पोलीस असो नाही तर कोणताही पोलीस असो, ज्याच्याकडनं समाजाची काळजी घेतली जाते, जो समाजाचा गार्ड असतो, त्याच्यावरतीच हल्ले होतानाची पण काही घटना मधल्या काळात घडल्या. मुंबईमध्ये एका हवालदाराला हिट अँड रन केसमध्ये जीव गमवावा लागला, त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा असं बहुधा एखादं चेन असावी अशी महाराष्ट्रामध्ये पोलिसांवरती अटॅकच्या सुद्धा घटना घडल्या, कधी कधी त्या पॉलिटिकल आउटफिटच्या कार्यकर्त्यांकडनं असतील. असं का होतं, हे कसं थांबवता येईल? असे अटॅक्स होणं हे अगदी दुर्दैवी आहे, पण असे समजा काही झाले तर आम्ही अगदी कडक कारवाई करतो आहे. अँड असा कुठलाही जी व्यक्ती जी पोलिसांवर हल्ले करते त्यांच्यावर आम्ही अगदी स्ट्रॉंग ॲक्शन घेतो आहे, असे सूचना सगळ्यांना ऑलरेडी केलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी असे होतं की रस्त्यावर मोटरसायकलिस्ट कोणाला थांबवलं, चेक केलं, तर त्याला असं वाटतं की आपल्याकडनं काय आपल्यावर चलान होईल, दंड वसूल केला जाईल, तर ते अवॉइड करायला तो दुसरीकडनं मोटरसायकल काढतो किंवा चार चाकी वाहन असलं तरी ते करतो. तसं होऊ नये म्हणून आम्ही काही उपाययोजना अशा सूचना दिलेल्या आहेत की चेक पॉईंट्स कसे तयार करावेत, नाकाबंदी कशी करावी, म्हणजे जेणेकरून त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही अप्रोच व्हाल तर आमचे अधिकारी आणि कर्मचारी अंमलदार सुरक्षित राहतील. सर, यामध्ये एक मुद्दा आहे तो म्हणजे सध्याच्या या कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये आता 31 डिसेंबर पण येतो आहे, त्याची की खास आपण तयारी ठेवतो आहे? प्रत्येक 31 डिसेंबरला आपण स्पेशल उपाययोजना तर करतोच, कारण मोठ्या प्रमाणात जनसमुदाय वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर येतो आणि 31 रात्रीला आपल्याला मध्यरात्रीला आपल्याला कल्पनाच आहे. त्यासाठी आहे वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, ज्या गेटवे असो, चौपाटी असो, बांद्रा साईडला असो, तर नक्कीच आम्ही एक्स्ट्रा प्रिकॉशन तर घेतच आहोत. सर, तुमच्या ऑफिसच्या बाहेर ऑगस्ट वॉलमरचं एक विधान लावलेलं आहे, ज्याच्यात त्याने पोलिसाची अवस्था वर्णन केलेली आहे की पोलीस तो एज्युकेटर पण आहे, तो डॉक्टर पण आहे, तो लॉयर पण आहे, त्याला कायदे एन्फोर्समेंट एजन्सी पण तो आहे, आणि तो सगळ्यात तो अनेक आव्हानांना पण सामोरं जातो आणि आकर्षणांना पण सामोरं जातो, पण त्याला त्याने बळी पडायचं नसतं. एवढं सगळं करणाऱ्या पोलीस मात्र एखाद्या लेबररपेक्षा सुद्धा वाईट अवस्थेत जगत असतो. मला तुम्हाला या प्रश्नाकडे घेऊन जायचं आहे की पोलिसांचे ड्युटी आर्स, त्याच्यातून आलेले टेन्शन्स आणि मध्या काळात तर सिनियर्सवरती त्यांनी हल्ले केले किंवा स्वतःला संपवून घेतलं, ही परिस्थिती बदलायला आपण काय करतो आहे? मोठ्या प्रमाणात योजना चालू आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे की मुंबई शहरात जवळजवळ 50,000 जो फोर्स आहे त्यातले जवळजवळ 90-95% हे कॉन्स्टेबल टू ASI लेवलचेच अधिकारी आहेत. त्यांची आपण काळजी नाही घेतली तर मग ते कामं आणि आपली ड्युटी व्यवस्थित करणार नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता आणि असतोच तो म्हणजे की पोलिसची जी ड्युटी आहे ती 8 तासाची असावी. पूर्ण जगभरात ती 8 तासाची आहे. ते एक मोठं आव्हान मुंबई शहरासाठी होतं. ती उपाययोजना जवळजवळ 4 महिन्यापूर्वी सुरू झालेली आहे आणि आता 93 पोलीस स्टेशनपैकी 40 पोलीस स्टेशनला ही 8 तासाची ड्युटी सुरू झाली आहे. त्याच्याने एवढं लक्षात येतं की बरेचसे आणि हा पॉझिटिव्ह फीडबॅक कॉन्स्टेबलकडनं झालेला आहे की त्यांना सकाळची शिफ्ट असेल तर संध्याकाळी लवकर घरी जाता येतं, घरचे प्रॉब्लेम्स त्यांना हे पाहता येतात, घरी मुलांच्या शिक्षणासाठी थोडा वेळ देता येतो किंवा घरातली कामं कशी करायची काय तिचं मदत करता येते. आणि मुख्यतः त्यांचं जे आरोग्य हे व्यवस्थित राहावं ह्यासाठी ही योजना चांगली आहे.
पूर्वी लोक सांगतात की काही ठिकाणी उशिरा लोक यायचे ड्युटीसाठी, आता ते कमी झालेलं आहे, लोकांना मानसिक संतुलन जरा बरं झालं आहेत असं असं वाटतं आहे. तर ही एक महत्त्वाची एक महत्त्वाचं पाऊल होतं. ह्यात आपले पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी काही गोष्टी सुचवल्या, सर्वांशी व्यवस्थित चर्चा करून ह्यात म्हणजे ही उपाययोजना सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आपण ॲन्युअल मेडिकल चेकअप घेतो आहे. आणि असं तर मला असं जाणवलं की या गेल्या महिन्याभरात 2 कर्मचाऱ्यांना ब्लड टेस्ट आणि काही चाचण्या करत असतानाच लक्षात आलं की ह्यांना इमिजिएट हे मेडिकेशनची गरज आहे. तिथं नेऊन त्यांना तात्काळ केलं तर नक्कीच त्यांचा उपयोग त्याचा झाला. मग त्यांच्या मुलांसाठी बालवाड्या ज्या होत्या त्या त्याची सुधारणा केलेली आहे. त्यांच्या शिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिष्यवृत्त्या देतो हे देतो. तर असं पोलिसांच्या कल्याणासाठी बऱ्याचशा उपाययोजना आहेत, त्या सध्या चालू आहेत. सर, एक जाता जाता म्हणजे आता शेवटाकडे येत चाललेलो आहोत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे आणि मला कल्पना आहे की आपण महिला कॉन्स्टेबलची संख्या वाढवण्याचा मुद्दा असेल, 109 सारखी हेल्पलाईन पण सुरू केलेली आहे, पण अजून असे कोणते पॉकेट्स आहेत, सेक्शन्स आहेत, एरियाज आहेत की जिथे काम करण्याची गरज वाटते मुंबईमध्ये? नाही, महिलांच्या सुरक्षेसाठी आपण स्पेशल हेल्पलाईन सुरू केलेली आहे आणि एक पोलीस स्टेशनला प्रत्येक एक मोबाईल पण ॲपही सुरू केले आता आणि एक वाहने दिलेलं आहे की जे तात्काळ कुठं काही कॉल आला की ते अटेंड करतील. त्याचबरोबर आमचे जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये तेही काय अवगत करतात की सुरक्षेसाठी काय काय केलं पाहिजे, मग ते सोसायटीचे असो रस्त्याचे असो. हा जो म्हणजे मेसेज आहे तो आम्ही सगळीकडे स्प्रेड करतो. आणि काही ठिकाणी शाळेतने असे प्रोग्राम सुरू केलेले आहेत जिथं लहान मुलांच्या जी सुरक्षा आहे आणि त्या काही खरंच काही अशा अप्रिय घटना इकडे तिकडे घडत असतात तर त्यांचंही आम्ही प्रशिक्षण करतो. तर त्यामुळे महिलांची सुरक्षितता, मुलांची सुरक्षितता आणि सिनियर सिटिझन्स यासाठी आम्ही स्पेशल असे उपाययोजना केलेल्या आहेत आणि लक्षही देतो. सर, कार्यक्रम संपत असताना आपली ही आपल्या या चर्चा संपत असताना पोलिसांचा, मुंबई पोलिसांचा एवढा मोठा वारसा आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेलं हे डिपार्टमेंट आहे, एवढा हा वारसा, इतिहासाचा वारसा प्रिझर्व करण्यासाठी, कारण आपण इंडियन्स आर नॉट नोन फॉर दॅट, आपण डॉक्युमेंटेशन ठेवत नाही, पण हा एवढा वारसा टिकवण्यासाठी आपण काही खास उपक्रम राबवतो आहे? मुंबई पोलीस दल जवळजवळ 150 वर्षापेक्षा जुनं आहे आणि वेळोवेळी बऱ्याच काही काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत. नक्कीच त्याला आपल्याला इतिहास त्याचा व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे. तर आता ही जी पोलीस कमिशनरचे जे ऑफिस आहे ते 1896 साली बांधलं गेलं आणि हेरिटेज बिल्डिंग म्हणून मानले जाते. आता ह्याचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे. ते चालू असताना आम्हाला तळमजल्यावर 5 दालनं पोलीस म्युझियम म्हणून आणि त्यात वेगवेगळ्या काळात काय काय घडलं, कसं घडलं, पोलिसांचे युनिफॉर्म, काय जुने फोटोग्राफ किंवा काही जुन्या चांगले डिटेक्ट झालेले गुन्हे माहिती असलेले वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं ठेवल्या जातील. म्हणजे पोलिसांचा, मुंबई पोलिसाचा इतिहास 150 वर्षापेक्षा तो जास्ती आहे. एका व्यक्तीने ह्या वस्तूसंग्रहालयात गेल्यानंतर 5 दालनं फिरल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की काय काय इतक्या वर्षापूर्वी झालेलं आहे. तुम्ही साधं बघा, तुमच्याच बाजूला गांधीजींनी पोलीस कमिशनरला लिहिलेलं पत्र, त्याची प्रत ठेव मी पाहिली ती प्रत. तर अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत आमच्या आर्काईव्जमध्ये, त्या आम्ही डिस्प्ले करू आणि चांगला म्युझियम करू अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एकूणच आपल्या या समर्थ पोलीस दलाची प्रतिमा आणि प्रतिभा जपणारा एक अधिकारी म्हणून आपण आज मुंबई पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांबरोबर गप्पा केल्या, त्यांनी आपल्याला यासाठी वेळ दिला. पडसलगीकर सर, खूप खूप धन्यवाद, आपण जय महाराष्ट्रशी संवाद साधला त्यासाठी, आणि तुमच्या कामाला आणि तुमच्या विभागालासुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.